जोशीमठ गाव अक्षरशः खचत आहे. म्हणजे सुमारे 4,500 घरांपैकी 600 घरं खचली आहेत. त्याच्याखालची जमीन दुभंगते, घरांना भेगा पडल्या, लोकांचं राहणं अशक्य झालं. आणि आता असं लक्षात येत आहे की हे केवळ जोशीमठची परिस्थिती नाही, त्याच्या बाजूचं कर्णप्रयाग असेल किंवा नैनिताल या आजूबाजूच्या गावांमध्ये हीच अवस्था दिसून येते. हिमालयातला खडक हा अतिशय तरुण आहे, तो ठिसूळ आहे. इतर ठिकाणच्या सारखी विकास कामं करू नयेत. जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये 90 नंतर जे निसर्गाला शत्रू समजून कार्य चाललेले, निसर्गाची हत्या ही आत्महत्या हे वारंवार सिद्ध होते, त्यातलाच एक भाग हा जोशीमठ आहे. पण हा केवळ एवढ्यापुरता मर्यादित नाही. गेल्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये याच चमोली जिल्ह्यातल्या धौलीगंगा येथील जो जलविद्युत प्रकल्प होता तो पुरामध्ये वाहून गेला होता. म्हणजे या भागाला भूकंपाचा धोका आहे, भूस्खलनाचा धोका आहे, हिमस्खलनाचा धोका आहे. जगाचं जे तापमान वाढते त्यामुळे हिमालयातल्या हिमनद्या वितळत आहेत. त्या सगळ्याचं पाणी मोठ्या पुरासारखं जेव्हा येतं तेव्हा कुठलंही काहीही टिकू शकणार नाही. परत एकदा 2014 साली सर्वोच्च न्यायालयाने या भागामध्ये धरण होऊ नये अशी जेव्हा याचिका दाखल केली त्यावर निर्णय दिला होता की इथं धरण बांधू नका. 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार नृपेन मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली गेली तिनेही असं सांगितलं होतं की इथून पुढे उत्तराखंडमधली धरणं थांबवा. तरी देखील आज मी तिला उत्तराखंडमध्ये 98 छोटे मध्यम आणि मोठी धरणं आहेत. ही धरणं करताना त्या भागामधल्या खडकाची पर्वा न करता सुरुंग लावले गेले, खोदकाम केले गेले, त्यामुळं तो आधीच ठिसूळ असलेला भाग अधिक अधिक ठिसूळ होत गेलेला आहे. तिथं चारधाम यात्रा करण्यासाठी रस्ते मोठे केले गेले, बोगदे खोंडले गेले. ही सगळी जी विकास कामं आहेत त्याची परिणिती म्हणून जोशीमठ खचतंय आणि आजूबाजूची गावं खचत आहेत. पण हा धोका पूर्णपणे हिमालयाच्या भागावर आहे. आता याचा विचार करताना आता प्रश्न विचारला पाहिजे की दरवेळेला गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेते विचारतात की विकास की पर्यावरण, त्यांना असं वाटतं की किती बिनतोड प्रश्न विचारतात. विकासाचं अर्थशास्त्र सांगताना फक्त तातडीचा फायदा आणि तो सुद्धा निव्वळ पैशातला फायदा मोजला जातो. पण हे आत्ता जे म्हणजे झालेलं आहे जोशीमठचा याचा विचार केला होता का? हिमालय हा भारताचा जर विचार केला, आपल्या सह्याद्रीशी जर तुलना केली तर हिमालय हा अतिशय तरुण पर्वत आहे. आणि हिमालयाची निर्मिती जी झालेली आहे ती निर्मिती टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीजमुळे, ज्याला आपण म्हणू की भूगर्भीय ज्या हालचाली होतात त्याचा परिणाम म्हणून हिमालयाची निर्मिती झाली आहे. आणि हिमालय अजूनही गेल्या 1.5-2 कोटी वर्षांपासून तो आजपर्यंत त्याची उंची वाढती आहे, तो हळूहळू वर येतो आहे. आता हे सगळं होत असताना आपल्याला अंदाज येईल की हिमालय जो आहे हा हिमालय जर अशा प्रकारे ॲक्टिव्ह असेल, म्हणजे भूगर्भीय हालचाली होत आहेत त्याचा परिणाम म्हणून हिमालय वर आला असेल, तर तिथं सातत्यानं भूकंपाचे हादरे होणं बसणं किंवा भूस्खलनासारख्या खूप मोठ्या प्रमाणावर घटना घडणं हे हिमालयाच्या दृष्टीनं हे नॅचरल आहे. म्हणजे हिमालय अशाच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे किंवा तिथं हे घडणं स्वाभाविक आहे. हे सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर मग आपल्याला जोशीमठची जी घटना आहे त्याच्याकडे यावं लागेल. जोशीमठ असेल किंवा इतर काही ठिकाणं आहेत ती अशा गोष्टींसाठी ही प्रवण आहेत, आपत्ती प्रवण आहेत. आणि त्याचाच एक घटक, त्याचाच एक भाग म्हणून जोशीमठाकडे आपण पाहिलं पाहिजे. हिमालयामध्ये इतरही याच्यापूर्वीसुद्धा आपण काही गोष्टी पाहिल्या की भूस्खलन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, पाऊस पडल्यानंतर प्रचंड प्रमाणात पूर येऊन विध्वंस होणं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे, केदारनाथसारखी घटना. त्याच्या सारखीच आपत्ती असणारी ही घटना अशी याला म्हणावी लागेल. अशा दृष्टीनं जर आपण या घटनेकडे बघितलं तर नैसर्गिकरित्या तिथं असणारा धोका ही एक बाब आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर माणसाचा जो हस्तक्षेप आहे, मग तिथं आपण वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात सुरुंग लावणं असेल, रस्ते मोठे करण्यासाठी तिथला खूप मोठ्या प्रमाणात तिथला उतार डिस्टर्ब करणं असेल किंवा बोगदे खणणं, इतर विकासाचे जे काही प्रकल्प आहेत, या सगळ्या गोष्टींचा परिणाम इतर ठिकाणी जो काय होणार आहे त्या तुलनेत हिमालयासारख्या ठिकाणी जो आपत्ती प्रवण आहे तिथं खूप जास्त प्रमाणात होतो दिसतो. आणि तेच काही प्रमाणात आपल्याला जोशीमठ या ठिकाणी बघायला.